एक मिनिट, आत्ता जे आदित्यजींनी सांगितलं त्याला जोडून, मुंबईचा विकास उद्धव ठाकरे साहेब ज्यावेळेस मुख्यमंत्री झाले त्यावेळेस त्यांच्या विचाराची महानगरपालिका पण होती आणि सरकारमध्ये ते प्रमुख होते. मेट्रोला गती देण्याचं काम मीच अर्थमंत्री होतो, आम्ही लोकांनी केलं, उद्धवजी सांगायचे त्या पद्धतीनं व्हायचं. कोस्टल रोड जो आज मुंबईचं सगळं चित्र बदलून टाकणार आहे त्यालाही गती देण्याचं काम कुणी केलं? शिवसेनेने केलं, उद्धव ठाकरे साहेबांनी केलं, आम्ही महाविकास आघाडी म्हणून पूर्ण सपोर्ट केला. नावाशेवा ते शिवडी हा ब्रिज, या संदर्भात तुम्हा लोकांना माहिती नाही, तुम्ही जरा माहिती घ्या. मी हे प्रकल्प दर 15 दिवसाला अजित पवारच्या चेंबरमध्ये मीटिंग व्हायच्या, दर 15 दिवसाला आढावा व्हायचा. CM साहेब त्यांच्या परीनं आढावा घ्यायचे, मी माझ्या परीनं घ्यायचो. मी आढावा घेत असताना माझे निर्णय कसे असतात हे सगळ्यांना माहिती आहे आणि ह्या सगळ्याला आम्ही गती देत होतो. समृद्धी महामार्ग हे सांगतायत सुरू त्यांनी केला, ठीक आहे. नंतरच्या 2.5 वर्षामध्ये आम्ही सगळेजण महाविकास आघाडीतून आल्यावर समृद्धी महामार्गाचे अधिकारी सेक्रेटरी यायचे. इथं ह्या बजेटमध्ये एवढी तरतूद केली पाहिजे, तेवढी जशीच्या तशी तरतूद केली जायची. ह्या विकास कामाला कुठंही अडथळा येता कामा नये अशा प्रकारच्या सक्त प्रयत्न आम्ही सगळे करत होतो. त्याच्यामुळे आता 7 महिने झाले आले, वास्तविक 9 महिने, आता जून ते फेब्रुवारी 9 महिने झाले आले आणि हे सांगतायत वास्तविक हे सगळे प्रकल्प आमच्याही 2.5 वर्षाच्या काळात करोना असताना, आर्थिक चणचण असताना या कुठल्याही विकास प्रकल्पावर परिणाम होऊन दिला नाही. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.